अजिंक्य बड़ी शप्पाई जी का नको वो वो तुम्ही खाली का बड़ी शप खाली खाली काय मग शितले कसा चाललाय अभ्यास चाललाय चांगला चाललाय बर रात्री झोपताना दूध नक्की पी बर का नाही मामी शितले हे शितले खर तर माझं दुसरंच काम होत तुझ्याकडं काय हो मामी अग हळू बोल की जरा कुणाला कळून नाही द्यायचं काय झालंय ते तर सांगा की आता अग काय नाही मला आपल्या प्लॅन बद्दल बोलायचं होत आपला अग म्हणजे माझ्याच ग मी तुझं कुठे बी नाव घेत नाही तू नको टेन्शन घेऊस काय झालं तू भी तेच बघतोयस ना जे मी बघतोय मामीन शीतल होय वय पुष्पिन शीतल अशी खलबत करायला लागलेत का नाही मला टेन्शनच येत आहे मामा मी बी आता तेच विचार करत होतो काय भानगड काय तुला काय कल्पना आहे का अरे कुठलं काय शीतलला विचारायला गेलो तर मलाच उडवून लावलं तिने नीट सांगायलाच तयार नाही अरे माझ्यावरच ओरडली म्हणली तुझ्या बायकोवर विश्वास नाही का तुमचा आणि तुझ्या मामीला काही विचारायची सोयच नाही म्हणा मामा हा काय चाललंय ते काल पाहिजे बरं का होय अच्छा तुला एक अनुभवाची गोष्ट सांगतो बरं का लक्षात ठेव जेव्हा घरातल्या बायका अशा एकमेकींमध्ये घुसूर घुसूर करतात का नाही आणि नवऱ्याला सांगत नाहीत तेव्हा त्याचा एक अर्थ नक्की होतो काय नवऱ्याच काही खरं नाही आता संक्रांती येणार फक्त ती तुझ्यावर येणार का माझ्यावर येणार हे माहित नाही काय आपण तयार असलं पाहिजे गेल्या वर्षभरात काय काय केलंय काय काय चुका केल्यास जरा आठव वार कुठून पण होऊ शकतो नाही नाही मग आपल्यावर काय होईल असं काय वाटत नाही मला असं काय असतं ना अंदाज आला असता मला असं म्हणतोयस वय आपल्या दोघांवर नाही मग 100% हर्षवर्धन वर येणार असं वाटतंय तुला म्हणजे तू आणि मी सोडून आणखीन पुरुष माणूस कोण आहे घरात हर्षवर्धनच की म्हणूनच म्हणलं मी हे तू सिरियस होऊ नकोस वाटत काहीतरी प्लॅन मामा काहीच कळणार नाही का शीतल बघी तशीच बसली तिच्या चेहऱ्यावरची रेष बी आणलाय का अच्छा अरे बायका लय हुशार असतात टाकास तूर लागू देत नाही
शितले अगं एवढं दूध पी की बाया, आणि अशी किती वाचत बसणारच. अगं अशाने माना उघडली की तुझी, कळते का तुला? उठ 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 आधी आधी उठ. होय जीजी जरा थांबा, आतमध्ये लय उकडतंय, मुल हे तर वाराला येऊन बसले. हे बघ, एवढं समजा दूध पिऊन घे आणि उगच ताटात बसू नकोस. हा लवकर ये झोपायला, जागरण करू नकोस. इधर बर, हे काय झालंच माझ? जागरण करू नकोस, ये लवकर झोपायला. हा काय रे, अरे तुम्ही काय रे बसलाय, जाऊन झोपा जर की आता. तू चल की पुढं पड, आलो आम्ही. लवकर ये झोपायला, उगच ताटात बसू नका. वय वय आलोच. आजा, अरे तुझ्यामुळे शीतल मधील लय बदल झालेला बघतोय बघ मी. अरे पहिली शीतल अशी नव्हती, लय अवखळ होती, कोणाचंच ऐकायची नाही. पण आता बघ की तिचा ती स्वतः स्वतः अभ्यास करती, तिच्यात लय बदल झालाय बघ. परवा मला नाना भेटली होती, नाना बी मला हेच म्हणले, म्हणले शीतल आधी अशी नव्हती, आता लय बदलली ती. आणि आता तर शीतल आई होणार आहे, शीतल आई होणार आहे याचा नानांना किती आनंद झालाय याची कल्पना नसेल आजा तुला. अरे शीतलच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे का नाही, तो आनंद जेडीच्या चेहऱ्यावर येईल. आणि तिचं बी सगळं असंच सुरळीत होईल ना, तेव्हा मला बी तसच वाटेल जस आता नानांना वाटतंय. अरे लेकीचं लग्न होऊन ती सासरी जाऊन तिच्या संसारात रमली ना, त्याच्यासारखा आनंदाचा क्षण नसतो रे बापासाठी. आपण तिच्यासाठी जे स्वप्न बघतो, तिच्या भविष्यासाठी जे स्वप्न बघतो ना, त्याच सार्थक झाल्यासारखं वाटत. आपले जेडीचं बी सगळं मार्गी लागलं ना की मला बी तसंच वाटेल बघ. अरे आपल्या जेडीच्या बाबतीत काय काय नाही घडलं, किती कष्ट काढले तिने. आपण सगळं मागचं इसरायचं म्हटलं ना तरी इसरत नाही बघ, मनाला सारखी रुखरुख लागून राहते. मुलीनं लग्न होऊन सासरी जाण्यासारखं, तिथं तिनं गुण्यागोविंदाने संसार करताना बापानं बघण्यासारखं दुसरं कुठलं सुख या जगात नसत रे. मामा अरे कशाला एवढी काळजी करतोस, खुली सगळं नीट. चल झोप, आपण उगच टेन्शन घेतोस बघ. अरे शीतलच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे का नाही, तो आनंद जेडीच्या चेहऱ्यावर येईल. आणि तिचं बी सगळं असंच सुरळीत होईल ना, तेव्हा मला बी तसंच वाटेल जस आता नानांना वाटतंय. काय ग मम्मी, लईच खुश दिसतीस तू. मग असणारच की खुश. मी जे ठरवलं होतं का नाही तीच होणार आहे आता. काय होणार आहे? आता ग बाया एवढ्या ती सरलीच बाई ग, पण जाऊ दे. तू जरी मनाव घेतलं नाहीस का नाही, तरी माझा जावई लई समजूतदार आहे. त्यांनी घेतलंय मनाव बाळाच्या बाबतीत. जेडे काय झालं हसायला? ते असं म्हणलंय तुला अनुमान. अगं मम्मी तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय.
अग तू काहीतरी वेगळंच सांगत होती आणि त्यांना काहीतरी वेगळंच वाटलं. आमचं कालच बोलणं झालं या विषयावर. त्यांच्या बी मनात असलं काय नाही. तुला खोट वाटत असेल तर विचार जाऊन त्यांना. अग पण असं कसं, कालच तर मला म्हणले ते आणि मनात नाही असं कसं होईल. अग मी माझ्या मनाचं कशाला काहीतरी सांगेल. तुला एवढं खोटं वाटतं तर विचार की त्यांनाच. विचारणारच आहे. भैया, ओ भैया, या की चहा घ्यायला. हा आलो आलो. ठीक आहे. भैया मग काय ठरवलं तुम्ही कालच्या विषयाबद्दल? कसं आहे मामी ते हे त्याचं काय, आमचं जरा कन्फ्युजन झालं होतं काल. म्हणजे असं काय आमच्या मनात नाही आताच. आओ भैया पण असं कसं मामी. आता बघा ना, आम्ही हे तुमच्या घरात राहतोय, आम्हाला राहायला घर नाही. हा जोपर्यंत आता हे सगळं नीट होत नाही तोपर्यंत असलं काय आमच्या मनात नाही. आओ भैया पण एकदा ऐकून तर घ्या. नाही मामी बघा, ऐका तुम्ही फोर्स नका करू. म्हणजे हा विषय आपण इथं सेंड करू. नाही मी येतो. मग मम्मी काय म्हणाले तुझे जावई बाप्पू? गपस, तूच काय तर म्हणली असेल त्यांना. मी एवढं काय काय ठरवलं होतं, माझं सगळं स्वप्न मोडलंस. पुष्पाताई काय मग काय म्हणतात आज्जा? जा पाणी आण जा. आलीच. शितली कुठे आहे? ती बाई पेपरला गेली म्हणून म्हणलं तुमच्याकडे चक्कर मारावी जरा. म्हणजे काय काम होत का? हाय का आता म्हणजे मी काय नुसतं कामापुरतच यायचं बाई. अग तसं नाही, म्हणजे मी आपलं सहज विचारलं. हो काय नाही, मी म्हणल जरा मन मोकळं करावं तुमच्या जवळ म्हणून आली होती. पुष्पाताई सगळं नीट आहे ना? वय तस आहे ग नीट, पण कसं होतंय शितली असली का नाही घरात म्हणजे मग तिच्याशी बोलता येते. तिच्याजवळ मी माझं मन मोकळं करत असते म्हणून म्हणल तुमच्या जवळच येऊन मन मोकळं करा. बोला काय घेणार, चहा घेणार का कॉफी का सरबत करू? हे बाई मला काय सुद्धा नको बघ. दोन घटका मी आपली बसती बोलती आणि जाती लगेच. अग पुष्पा असं का म्हणतीस, बोल की आरामात, काय झालंय नेमकं? मला जेडीची लईच काळजी लागून राहिली बघा. का काय झालं? म्हणजे आता बघ की शितली प्रेग्नंट झाली तर मला असं वाटतं की जेडीनं बी मनाव घ्यायला पाहिजे. म्हणजे कस तिचं आयुष्य मार्गी लागल. आता अशी किती दिस ती आमच्याच घरात राहणार आहे. तुम्ही ह्या विषयावर बोललाय का जयश्री संघ? वय बोलले की, पण ती काय ऐकणच झाली. अग पुष्पा जरा नीट समजून सांगायचं. आमची जेडी किती आडमुठी आहे माहित नाही वय तुम्हाला. तिने ऐकायला तर पाहिजे की. जयश्रीनं जर तुमचं ऐकावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर एक हत्यार आहे माझ्याकडे, एक नंबर आयडिया. हा का सांग की मग. तू गप ग. आओ उषा वहिनी बोलू देत की तिला. सुमन सांग की काय आयडिया आहे. हे बघा
लहान पोरांना जर काय पाहिजे असेल किंवा त्यांच्या मनासारखं व्हावं म्हणून ते काय करतात, रुसून बसतात का नाही? मग आपण पण तसंच रुसून बसायचं, खाणं पिणं सोडून द्यायचं. म्हणून तर का होईना, पण जयश्री मनावर घेलच का नाही? अगं सुमन, अगं कसली भारी आयडिया दिलीस तू मला. अगं माझ्या डोसक्यात कस काय आलं नाही. थांब, आता ही हत्यार मी वापरूनच बघते. आता लगेच चालत का काय? वय वय बघते की लगेच बघते. अवसर बघ. काय सुमन, अगं तुला काय अक्कल आहे का नाही? अगं कशाला काय बॅड देतीस? अगं पुष्पा कशी आहे माहितीये ना तुला? आता उद्या काय झालं म्हणजे आपल्यावरच येत बघ सगळं. अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? त्यांच्या डोक्यात ह्याच्या पुढचा प्लॅन चालू असेल. आणि ती जयश्री घेऊ दे की मनावर, निदान ह्यात ना आपली शितली तर सुटेल का नाही? आलीस का बाई? कसा गेला ग पेपर? चांगला गेला की. बरं झालं बाई. अजिंक्य दमून आला असताल ना तुम्ही. जावा मग, हात पाय धुवा आणि चा करून ठेवलाय, घ्या जावा. बर. शितली मला जरा बोलायचंय तिकडे. अगं लई महत्वाचं बोलायचंय. मी तुला किती खुशीत सांगितलं का नाही, भैयांना मी असं सांगितलं, भैयांना मी तसं सांगितलं, कशाच काय जयडीने त्या सगळ्यावर पाणी फिरलं. अगं तिनं जाऊन उलटच काहीतर सांगितलं भैयांना, आणि मग काय भैया नाहीच म्हणले की. मला तर लईच कस्तर वाटलं बघ. आता तूच सांगितले, मी तिला काही वाईटासाठी सांगते का, तिच्या भल्यासाठी सांगते का नाही, पण तिला हे कसं कळना झालंय. आणि त्यात तू परीक्षेला गेली होतीस, मग म्हणलं तुझ्या घरी जाऊन मन मोकळं करावं. आणि तिथं जाऊन मग मी सगळं सांगितलं तर सुमननी मला आयडिया दिली. हा काकी ना, कसली आयडिया? कुणाला सांगू नकोस बर का. सुमन मला म्हणली सगळं खायचं प्यायचं सोडून द्या आणि निस्त नातू 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 म्हणून घोषा लावा. बरोबर ऐकते काकी असं म्हणली बाई. अगं मग काय तर, मला तर ही बेस्टच वाटली बघ आयडिया. मी म्हणते आत्ताच जाऊन असं करते. हो मामी, असं काय तर अजिबात करू नका तुम्ही. गपच का, ह्यात तर तुझा काय बी संबंध नाही, माझं मी करते. अहो मामी, तुम्हालाच त्रास होईल म्हणूनच सांगते ना, असं काय करू. अगं काय बी होत नाही मला. आता तू उद्या बघच काय काय होतंय ते. अहो नको. काय चालू होतं तुमचं? आमचं ते आहे का आता सारखं सारखं तेच तेच कसं विचारता तुम्ही? तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं होतं ना काय नाही म्हणून. मी आणि मामी बोलत असलो तर काय तर असलंच पाहिजे. वय वय बर, तुला माझी शपथ, आता सांग काय चाललं होत. नाही नाही नाही, आधी शपथ सुटली म्हणा. सुटली शपथ, चल सांग. ते मी काय अहो ते काय झालं, मी आई होणार हे कळल्यापासून मामींना असं वाटतंय की जयश्रींनी बी चान्स घेतला पाहिजे. त्या बोलल्या बी जयश्रींशी, पण त्या दोघांनी बी नकार दिला या गोष्टीला. आणि तुला माहितीये मामा पण काल हेच म्हणत होता. काय काय मी म्हणत शिकलं, मामा आणि मामींना दोघांना बी तेच वाटते बरं का. दोघांच्या सांगायच्या पद्धती वेगळ्या. अहो पण तुम्ही तर मला म्हणला होता ह्याच्यात पडू नकस, मग आपण ह्याच्यात काय करणार? मी बोललो होतो खरं ह्याच्यात पडायला नको, पण शिदले किती बी काय बी बोललो ना तरी आपल्याला ह्याच्यात पडायला लागणारच आहे, कारण आपण या घराचा भाग आहे शिदले, आपल्याला इकडं नाही राहता येणार. आणि मुळात मामा आणि मामी या दोघांचा बी आनंद जयडीमध्ये. या दोघांच्या आणि जयडीच्या सुखासाठी आपल्याला जे काय शक्य होईल ना ते आपण केलं पाहिजे शिदले. तू तू नको काळजी करू, तू फक्त अभ्यासावर लक्ष दे, लवकरच काहीतरी होईल. शितले जयडीचं सगळं चांगलं होण्यासाठी ना आपल्याला जे काय करायला लागेल ना ते आपण नक्की करू.